मराठा आरक्षणासाठी देण्यात आली महाराष्ट्र बंदची हाक, नांदेड हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्वच महामार्गावर करण्यात आला चक्काजाम. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. सकल मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली असून मराठा आंदोलकांकडून नांदेड जिल्ह्यात सर्वत्र बंद पाळण्यात आलाय. मराठा क्रांती महामोर्चा नेतृत्वात नांदेड जिल्ह्यात संपूर्णतः बंद पाळण्यात आलाय. आज नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, मुदखेड, मुखेड, किनवट, बिलोली, धर्माबाद, नायगाव, नरसी या सर्वच तालुक्यात व संपूर्ण नांदेड जिल्ह्यात बंद पाळण्यात आलाय. सुरक्षितेच्या कारणास्तव नांदेड जिल्ह्यातील बस सेवा, शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय मात्र बंद ठेवण्यात आली आहेत. दूध आणि वैद्यकीय सेवांना या बंद मधून वगळण्यात आलं असून बंद सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत असेल असेही जाहीर करण्यात आले. बंद दरम्यान काही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी नांदेड पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. आरक्षणाबद्दल 20 दिवसापासून जे आंदोलन उभं केलंय आणि चालू आहे, सरकारचं या आंदोलनाकडे लक्ष नाही आणि मला वाटतंय महाराष्ट्रातले जे मराठा समाजाचे नेते आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, यांचं सुद्धा या याच्याकडे लक्ष नाही म्हणून आम जनतेला या लढ्यामध्ये उतरावं लागलं आणि वेळ पडली आरक्षण घेण्यासाठी.